नमस्कार. अध्याय 48. मागील अध्यायात जनार्दन स्वामी आणि संत एकनाथ यांच्या उदाहरणावरून महिपती महाराजांनी सद्गुरूंचा महिमा सांगितलेला आहे. यासाठी शिष्य आणि गुरु दोघेही योग्यतेचे किंवा पात्रतेचे असणे आवश्यक आहे. म्हणूनच एकनाथ महाराजांनी इतरांना मदत करणार नाही अशा व्यक्तीला टाळून त्यांना उपदेश केला नाही. किंवा जनार्दन स्वामींच्या या शिष्याला शिष्य वर्ग निर्माण करण्याची आवश्यकताच नाही असा विचार करून त्यांनी आपला शिष्य वर्ग वाढवला नसला तरी स्वतःच्या आचरणावरून त्यांनी जनसामान्यांना मोलाचे मार्गदर्शन केलेले आहे. समर्थ रामदासांनी तर किशोर वयातच विप्र आपणासाठीच सावधान हा शब्द उच्चारत आहे आणि संसार वेळीत पडण्यापूर्वीच वर वधू यांनी सावध असावे असे सुचवले. त्यावरून ते त्यापासून दूर पळाले आणि सतत रामाचे स्मरण करून चिंतन मनन करून त्यांनी ज्ञान मिळवले. त्यातूनच त्यांनी दासबोधासारखा अत्युच्च ग्रंथ निर्माण केला. यासाठीच महिपती महाराज म्हणतात, आपुल्याची मन आपुल्याशी श्रोता, आपुल्याची मन आपुल्याशी वक्ता, मनापरिसर ज्ञानदाता सद्गुरु अथवा असे ना. मग मनासीच मोदक करून साच श्लोक रचिले 205. यावरून या कलियुगात आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या भक्तांच्या कथा, त्यांनी केलेली ग्रंथरचना आणि आपल्या स्वतःचे मरण चिंतन याद्वारेच आपणास योग्य तो बोध होऊ शकतो. परंतु त्यासाठी आपल्या मनाची तयारी असणे आवश्यक आहे. अशाच प्रकारे कुणाचा गुरुही नाही आणि शिष्यही नाही असे म्हणणारे संत तुकाराम महाराज यांची कथा महिपती महाराजांनी या अध्यायात सांगितलेली आहे. श्री गणेशाय नमः. श्री पंढरीनाथाय नमः. जय जय गुरु करुणा सागरा आनंद घना, भक्त वत्सला राजीव नयना, विधी जनका दानव भंजना, जगज्जीवना जगदीशा, जय जय विश्वव्यापका कमलापती, सज्जन जीवना आनंदमूर्ती, निर्गुण सगुण विश्वपती, अतर्क गती वेदशास्त्रा, जय जय विश्वबाहू अपरिमिता, विश्वचक्षुने तू देखता, विश्वपादे गमन करता निर्गम वार्ता बोलिले, जय जय चित स्वरूपा आत्मा रामा, गुणानिधाना उत्तमोत्तमा, स्वानंद प्रकाशा पुरुषोत्तमा, अनुपम महिमा पै तुझा, तुझी ध्यानात आनिता मूर्ती, श्रुती परतल्या म्हणूनी नेती नेती, कुंठित झाली पुराण व्युत्पत्ती, शास्त्र संपत्ती लज्जित करिता तपे तीर्थाटने प्राप्त नव्हेची अनुष्ठाने, तो तू निज भक्तांची ऐकोनी कीर्तने, जाशी धावून त्या ठाई करुणी योगाची आटणी, साधक बैसले वज्रासनी, त्यासी नेनता चक्रपाणी भाविक धुंडोनी पहासी, तू सर्व देवता मुकुटमणी श्रेष्ठ, सनकादिकासी पूज्य वरिष्ठ, तो तू भाविकांचे घरी कष्ट करीसी स्पष्ट निजांगे, निज भक्तांचे काम करिता लज्जान वाटते तुझी हा चित्ता, मानापमान नेनवे सर्वथा पंढरीनाथा तुझ लागे, तुझ्या निज भक्तांची ऐसी निष्ठा कदा न घाले ती तुझ संकटा, प्रपंच दुःखाचे दाऊनी कष्टा वैराग्य वरिष्ठा त्या देशी, त्या वैराग्याचे निजबळ तुझे भजन करीती सर्व काळ, कीर्तन गाती भक्त प्रेमळ सांडोनी तळमळ चित्ताची, तू अभक्तांच्या हृदयात त्या भक्तांचे करविसी छळन, मग आपण ची निजांगे उडी घालूनी राखी सन्मान दासांचा, अगटित दाऊनी करणी कीर्ती वाढविसी त्रिभुवनी, ऐसा निज भक्तांचा अरुणी तू चक्रपाणी गोविंदा, त्यांचे वर्णावया गुणचरित्र कोणासी करीसी निमित्त मात्र, मी तव मंद बुद्धी स्वतंत्र तू राजीव नेत्र प्रकाशिता, आराधनाथा रुक्मिणीपती आता नमू तुझ पुढती पुढती, ऐसी ही म्हणता निज प्रीती कुठीत मती होत असे, तुझी कृपा न होताची जाण कदापि न करवे तुझ नमन,
जे जाजा काळी येईल घडो न ते तुझे सत्ते विन नव्हेचे। क्षणा क्षणा पालोटनी मती संकल्प विकल्प येतील चित्ती। तू तर साक्ष जाणसी श्रीपती सांगो किती निज मुखे न सांगो जरी रुक्मिणी कांता परी करुणा नयेची तुझ सर्वथा। जे तारे बाळक रुदन करिता दरी तसे माता दूर तयासी। तैशा रीती चक्रपाणी भक्ता आळविती तुझ करुणा वचने। मग कृपादृष्टी विलोकुनी सप्रेम भजन त्या देशी ऐसीच तुझ्या ग्रहीची रीती। मागे वर्णिली सौभाग्य संती त्या निज भक्तांची अद्भुत कीर्ती। तुची श्रीपती वदवी का मागिले अध्यायी कथा लाघव रामदासाचा निश्चय दृढ भाव। देखून या पंढरी राव झाले राम राव निजांगे। आता सादर होऊनी प्रेमळ जनी निरूपण रसाळ ऐकावे श्रवणी। दीड योजन अलकापुरी हुनी देहू गाव धरणी पुण्यक्षेत्र। तेथील निज भक्त तुका वाणी आंबळे उपनाम त्या लागोनी। परी व्यवसाय करीत असता जनी असत्य सर्वथा न बोले। दोघी कांता तयासी असती घरी उदंड धनसंपत्ती। परी त्याची अखंड विदेह वृत्ती स्मरण एकांती करीत असे। माता पिता क्रमली यावर दुःख रूप झाला संसार। दुष्काळ पडला थोर तेने द्रव्य समस्त आटले। धनधान्य जे काही होते ते आटोनी गेले जेथी जे तेथे। जैसे पौर्णिमेचे भरते सागरा आत सामावे कि वर्षा ऋतूचे अभ्रप आहे शीतकाळी नाहीसे होय। नातरी होता सूर्योदय नक्षत्रे गगनी हरपती कि वार्धक्य अंगी येता पाही तारुण्य दशा न दिसे देही। नातरी उष्णकाळ येता ठाई तृणे सर्वही नासती। तेवी स्वदेशी पडता दुष्काळ धनधान्य आटोनी गेले सकळ। मुले मानसे करीती तळमळ परी अन्न न मिळे सर्वथा। ज्येष्ठ कांतेसी पुत्र दोघे जण कनिष्ठेसी न होते संतान। भाजीपाला खाती उकडोन परिदृष्टी सकल दिसेना तरी होणार न चुकेची सर्वथा। ज्येष्ठ निवर्तली अन्न अन्न करिता तेने लज्जित होऊनी चित्ता प्रपंच ममता ना आठवे। संपत्ती वैभव हरपता जाण त्या सवेच गेला सन्मान। देखता हासती सोयरे पिशून तेव्हा लज्जित मन तुकयाचे। जे राखीत होते बहुमर्यादा त्याची सोमखे करीती निंदा। अन्न वस्त्राची सदा आपदा उदिम धंदा काही चालेना। पुरुष झाली या द्रव्यहीन त्यासी न पुसती सोयरे पिशून। जेवी वृक्षाची पत्रे गेली या झडोन तेथे विलासी जनना रमती। किराणी पडताची नृपती देह लोभी रण टाकूनी पळती। तेवी दरिद्रे येता पुरुषाप्रती पिशून करीती अपमान। हा कठीण काळ येताची देखा परमलज्जित झाला तुका। प्रपंची कोणी न दिसे सखा मग चित्ती विवेका आठविले काही करिता उदिमाची हातवटी। तव तेथे अधिक होत असे तुटी हा कठीण काळ पडता संकटी अनुताप पोटी उपजला। मने प्रपंच लटका मिथ्या माया नरदेह केवळ नाशवंत काया। म्या जल्म दवडिला वाया पंढरी राया विसरोनी। ढेकुणाचे बाजे करिता शयन तेथे सुखनिद्रा न लागेची जाण। की विष कालवणी रांधिले अन्न ते उत्तम भोजन म्हणू नये। तेवी प्रपंची म्हणती विषय सुख ते केवळ म्हणावे अतिमूर्ख। जैसा वांजेचा पुत्र उपजता देख वायाची हरिक मानावा। ऐसा विवेक करुण मानसी वैराग्य झाले तू कयासी। सुख दुःख दोन्ही मानुनी सरसी भजन हरणिशी करीत असे। पांडुरंगाचे देऊळ पुरातन बहुत दिवसांचे होते जीर्ण। निजांगे ते लिंपोली जाण केले सारवणी सौज्वळ। सकळ साधना माझी श्रेष्ठ एकादशी व्रत वरिष्ठ ते आरंभुनिया एकनिष्ठ। जागरण वरिष्ठ करावे कीर्तन करावे निजमते परी आधी अभ्यासी नवते चित्त। कोणी सप्रेम गाती साधू संत धरावे ध्रुपद त्या मागे। मागील संत झाले श्रेष्ठ त्यांची वचने केली पाठ। त्याहुनी मार्ग नाही वरिष्ठ भाव एकनिष्ठ धरिला। भूत मात्रासी देखोनी दृष्टी त्यांची करुणा आहे तसे पोटी। त्यासी परोपकारे काया कष्टी संतप्त पोटी निवीत। ते जरी म्हणाल कैसी आरती सकळी ऐका मदितार्थी। कोणी प्रवासी पाहता वस्ती त्यासी मंदिरा प्रती आणावे। क्षुधार्थी असी नसल्या अन्न
तरी घालावे त्यासी भोजन, नसेल तरी कष्ट करून आणावे मिळवून त्यासाठी, कोणी तृषाकांत झाली यावणी त्यासी नेऊन पाजावे पाने, कोणी चालत आले द्रुणी त्यासी रगडूनी निववावे, कोणाचे मस्तकी असला भार तो आपण घ्यावा सत्वर, ते ओझे वाहुनी पाठीवर विसावा क्षणभर त्यास द्यावा, कोणी रोगी प्रवासी पीडिती जवळी नसता सुरुधा आप्त त्यावरी होऊनी कृपावंत, औषध देऊन पथ्य करवी, गायी वृषभांसी निर्बळपणी मोकलोनी देतो निर्दय धनी, ते निज करे कृवाळोनी चारा पाणी त्यास द्यावे, गृहासी येता वैष्णवजन तयांसी घाली लोटांगण, सद्भावे धुवून या चरण तीर्थ प्राशन करावे, हे शरीर तप करिता निशिती यावरी झाली कवित्वाची स्फूर्ती, जे श्रुतीशास्त्रा न वर्णिली कीर्ती ते प्राकृत मनी बोलत, येथील मागील निरूपणा सरिसे दृष्टांती आले अनायसे, ते कथानक अतिसुरसे श्रोती सावकाशे परिसावे, एकदा वैष्णव भक्त नामा पांडुरंगासी वचन बोलत, शतकोटी कवित्व प्राकृत तुझी कीर्ती वर्णी नमी, ऐकोनी म्हणे रुक्मिणी कांत नामया त्वा प्रतिज्ञा केली व्यर्थ, कली माझी आयुष्य वर्षे शत त्यातही आघात सर्वथा, आणि प्रतिज्ञा करून बोलसी आता परिसिद्धी न जाय हे सर्वथा, मग नामदेवे चरणी ठेवून या माता रुक्मिणी कांता विनवित, मी तुझ्या आश्रय बोलिलो देवा तो निजांगे पण सिद्धी न्यावा, तू काय एक न करीसा देवा आमचा केवा तो किती, ऐकुनी नामयाचे करुणा उत्तर प्रसन्न झाला शारंगधर, मस्तकी ठेवून अभय कर सरस्वती सकाय अज्ञापी, तू वायाची बैसोनी जिवाग्री कवित्व वदावे अति कुसरी, जे श्रुतीचे गर्भ आहे अंतरी ते प्राकृत वैखरी वदावे, मग ब्रह्मतनया करी विनवनी नामदेव वदतील प्रसादवाणी, परी याच्या चपळत्वे लिहिणार कोणी चक्रपाणी योजावा, मुखातून निघताची अक्षरे तात्काळ लिहावी निज करे, पोरतोनी पुसिल्या उत्तरे तरी नयेची सर्वथा, यावरी म्हणे घननिळ मी लिहित बैसेन सर्व काळ, आणिक लेखक तो ए वेळ न दिसेच पळ सर्वथा, मग विलास भोग सर्व टाकुनी नामयाचे कवित्व चक्रपाणी, हाती घेऊनी दौत लेखणी निजांगे लिहित बैसले, ज्याची वेदशास्त्रे करीती स्तुती व्यास वाल्मिकादी वर्णिती तो नामयाचे कवित्व लिही निश्चिती, नवलमच प्रती वाटले सांडोनिया वैकुंठ भुवन सांडोनी क्षीरसागर शेष शयन, हाती घेऊनी दौत लेखन जगज्जीवन तिष्ठती, काय निघेल मुखातुनी तेथे अवधान देत चक्रपाणी, निद्रा आळस सर्व टाकुनी अस्ती निशिधन सावध, ऐसे बहुत दिवस श्रीपती नामयाचे बैसोनी संगती, तो कवित्व संख्येची पाहता गणती झाली किती ऐका ते 40,94,00,000 9,00,000 ललित आले शेवटी, इतुक्या संख्ये देखोनी दिठी झाले जगजेठी विस्मित, म्हणती धन्य नामयाचा प्रेमा अद्भुत वर्णिला माझा महिमा, सर्वथा पारण लागे निगमा त्या मज पुरुषोत्तमा वश केले, ऐसे म्हणून जगजेठी निज करे नामयाची पाठी थापटी, म्हणे काही प्रेमा राहिला पोटी तो पुढे गोष्टी वदवीन, आता माझे स्वरूप आठवणी म्हणी सप्रेम पहा दृष्टी भरोणी, ऐसे बोलता चक्रपाणी नामाचरणी लागला, तो शतकोटीचा केला पण तो सिद्धीस न्यावया जगज्जीवन, बाकी राहिले कवित्व लेखन ते करी संपूर्ण निजांगे, मग नामयाचा धरुणी हात तुकयाचे स्वप्नी आले त्वरित, म्हणे वाऊगे न बोलावे निश्चित करावे कवित्व मम आज्ञा, प्रमाणाची संख्या शतकोटी ते सिद्धीस पावावी तू शेवटी, ऐसे म्हणून जगज्जेठी पाठ थापटी निज करे, जागृत होऊन जव पाहत तव दृष्टीसी न दिसे रुक्मिणीकांत, नामदेवही नाही तेत चमत्कार अद्भुत देखिला, मग त्याची आज्ञा वंदोनी श्री आरंभिली कवित्व कुसरी, त्या विन वाऊगी वैखरी गोष्टी दुसरी न बोले, कीर्तन करिता प्रेमे करुणी प्रसादिक रसिक वदेवानी, प्रेमळ भक्त आवडी करुणी ऐकती श्रवणी सद्भावे, कोणी विकल्पी जे विचक्षण ते म्हणती हे कवित्व नूतन
आम्हासी न वाटे प्रमाण न करू श्रवण सर्वथा मागील संतांची टाकुनी वचने आपुली कासया दाविशी भूषणे आईती टाकुनी पक्वाने हात पोळवणे कासया म्हणाल आज्ञा करता रुक्मिणी रमण त्याचे कवित्व का निंदिती जन तरी भाविका पाठी पुरातन विकल्पी अस्ति बहुसाल मागे त्रेतायुगी वाल्मिकीन भावे भविष्य केले रामायण तेव्हाही होते अभक्त जन ते अप्रमाण मानिती मग अवतार घेऊनी जानकी पती लीला दाविली तैशाच रीती ते अनुभयास येता प्रचिती यथार्थ मानिती सकळिक द्वापारी बोलिले कवी व्यास परी कौरवांसी न वाटे विश्वास मग घडोनी आलिया अनायास धृतराष्ट्र संजयास नमस्कारी एवं भावार्थी या मागे विकल्पी नर लागले असती परंपर मनोनी तुकयाचे अभंग साचार निंदिती पामर निज मुखे सूर्याचा प्रकाश देखोनी दृष्टी डुंडुळ फुगेची जलपती पोटी की पूर्वेश चंद्र येता निकटी तस्करासी भेटी नावडे दात्याची ऐकोनी कीर्ती कृपण उगेच त्या धिक्कारीती की दिव्य औषधी चमकता राणी रोग तळमळती चित्तात पंडिताची देखोनी वक्तृत्वता अजापाळ म्हणती ते बडबड व्रथा की गंधर्व सुस्वर गायन करिता तेथे गर्दभ भुंकता न राहती बकुळीचा सुगंध येता पाहे तो पंगुळ वेलीस मानेल काय सुंदर कपिला असली गाय तरी यवन काय पूजिती ब्राह्मण प्रतिमेची पूजा करीती आणि अविंदतया फोडू पाहती तेवी भाविक तुकयाचे कीर्तन ऐकती विकल्पी निंदती निज सुखे परी दोन्ही मानुनी ते समान करीतसे तो श्री हरिभजन कोणी हरिदास करिता कीर्तन तरी सादर श्रवणी ऐकावे दिवसेंदिवस अधिकची प्रीती या नावे चढती वाढती भक्ती निद्रा किंचित न लागे राती करिता एकांती हरिभजन आषाढी कार्तिकी पंढरीसी नेमवारी धरली ऐसी मग 15 दिवशी एकादशीस जाय दर्शनाशी निज भावे निरपेक्षता तरी किती एके दिवशी शिवाजी नृपती तुकोबाची ऐकोनी कीर्ती दर्शनाप्रती पातले तेव्हा अविंदाचे प्राबल्य थोर सिंहगडी होता नृपवर कोणासी न कळता साचार पुण्यासी सत्वर पातला तेथे एका वानियाचे घरी तुका वैष्णव कीर्तन करी राजयासी कळता सत्वर संतोष अंतरी वाटला मग निशी माझी कोणा न कळता लपोनी आले नगरात यवनाचे भय वाटे बहुत की नेतील त्वरित धरुणी तुकोबाचे घेऊन दर्शन गडावरी जावे परतोन ऐसा मनी हेत धरुण आले लपोन रूपनाथ रुपयाचे तबक सोज्वळ जाण तयात घातल्या मोहरा होन तुकया पुढे द्रव्य ठेवून केले नमन साष्टांग धन्यवाद.